आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते. अटकेच्या भीतीनं आद्य सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांना भेट नाकारली होती असं वक्तव्य नितीन राऊत यांनी केलेलं आहे. नितीन राऊतांच्या या नव्या वक्तव्यानं आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांनी जाती जाती तंटे उभे केले ते जात आपल्याला शहाण पण शिकवत आहेत असं देखील नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे. यवतमाळमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. की हेडगेवार नावाचे सरसंघचालक हे नाशिकमध्ये मुक्कामी होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी त्यांच्या खासगी सचिवाला निरोप देऊन त्यांच्या भेटीला पाठवला नाशिकला. ती व्यक्ती आतमध्ये जाऊन हेडगेवारांना सांगते की तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोसांचा तर्फे निरोप आलेला आहे आणि त्याचे खासगी सचिव आलेले आहेत. हेडगेवार पिंगल उडवतात तिथं आतमध्ये आणि त्याला सांगतात की तू त्यांना जाऊन सांग की मी आजारी आहे, मला भेटायचं नाही. मी जर त्यांना आज भेटलो तर ब्रिटिश आमच्या सोबत काय करतील, मला जेलमध्ये टाकतील कदाचित. आणि हे सगळं तो ग्रस्त बाहेर ऐकून राहिला. तर असे हे गुलाम लोक आज आपल्याला शिकवायला लागले. त्यामुळे आता नितीन राऊतांच्या आरोपावर संघाकडून काय नेमकं स्पष्टीकरण येतं आणि भाजपकडनं काय त्याला प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.